हरि ओम विकास मी नाव विकास वसंतगुरु कल्याणपूर्व उपासना केंद्र तसे अनुभव या खूप अनुभव आहेत पण त्यातला एक अनुभव मला इथे सांगावासा वाटतो. हा अनुभव फार म्हणजे जेव्हा मी 12वीला असताना तो माझा अनुभव आहे. खरं म्हटलं तर ऍक्च्युली 11वीनंतर आपण कॉलेजला असतो, नवीन नवीन असतो. 12वीचं हॉल तिकीट घेण्यासाठी मी कॉलेजला गेलो होतो. आरकेडी कॉलेज होतं माझं, उल्हासनगरला कॉलेज आहे. त्यावेळेला कॉलेजची फीज वगैरे रिसिप्ट भरून हॉल तिकीट भेटणार होतं मला संध्याकाळी. त्यासाठी रिसिप्ट मी घेतली, फी काउंटरवरती गेलो. पण ती फीची रिसिप्ट कुठेतरी हरवली. मला माहितीच नाही की रिसिप्ट कुठे पडली, काय पडली, काहीच कल्पना नाही. आणि त्याच ह्याच्यामध्ये मी घरी आलो. मी बापूंसमोर बसलो, बापू असं असं झालंय, मला काही सुचत नव्हतं. आणि कॉलेज हॉल तिकीट येणार होतं, हॉल तिकीटच्या परीक्षा आता एक आठवड्याभरामध्ये चालू होणार होती. 12वीची परीक्षा होती, कसं होणार, कुठे काय होणार. बापूंसमोर बसलो आणि बसल्यानंतर जेवल्यानंतर मला थोडी झोप लागली. झोपेत मला असं एक स्वप्न पडलं का साक्षात अनुभव आला ते माहिती नाही, पण मला असं वाटलं की त्यांनी सांगितलं मला स्वप्नामध्ये की तुझी फी रिसिप्ट काउंटरवरतीच आहे, काउंटरवरती जाऊन भेट. आणि मी परत तसंच परत दुपारी 1-4 टायमिंग होता त्यावेळेला मी पुन्हा तिकडे पोचलो. आणि त्यावेळेला इकडे परत मी प्रिमायसेसमध्ये जाऊन शोधलो, कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये गेलो. पण मी तिकडे तिकडे शोधलं कुठे भेटते का, मित्रांना विचारलं तुम्हाला काही रिसिप्ट मिळाली का, तसं त्यांनी काहीच नाही सांगितलं. मग मी परत शेवटी तिकडेच कॉलेजच्या काउंटरवरती जाऊन पुन्हा पोचलो. काउंटरवरती गेल्यावरती तिकडल्या माणसाने मला सांगितलं की तुझी रिसिप्ट तिथेच आहे. साक्षात जसं बापूंनी मला सांगितलं होतं की तुझी रिसिप्ट त्या काउंटरवरतीच असेल, आणि मी काउंटरवरतीच मला ती रिसिप्ट भेटली. हा माझ्या आयुष्यातला अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. कारण की त्या ती वेळ अशी होती, अक्षरशः मी रणकुंडीला आलो होतो. कारण की आपल्या बोर्डाची एक्झाम असते, त्यामुळे हा एक माझा अनुभव मी आपल्यासमोर सादर केला. असे खूप सारे अनुभव माझ्या आयुष्यात झाले, पण हा एक मला धारेकचं सांगावासा वाटतो. तसे बापूंच्या कृपेमुळे सगळं सुरळीत चालू आहे. मी खरंच बापूंचा खूप आभारी आहे. आणि एवढं करून माझा जो अनुभव सांगत होता मी संपवतो. नाथ समिंद अंबज्ञ श्रीराम.